नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवकाचे जिल्ह्यानुसार आलेले अर्ज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकची जी आहे मित्रांनो, लवकरच परीक्षा होणार आहे आणि त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला किती स्पर्धा आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, नंदुरबारमध्ये 113 अर्ज आलेले आहे फक्त, धुळेमध्ये 384, लातूरमध्ये 945, वाशिममध्ये 1613, गडचिरोलीमध्ये 1698, नागपूरमध्ये 2023, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2233, पालघरमध्ये 2587, अकोल्यामध्ये 2933, अहमदनगरमध्ये 3414, अमरावतीमध्ये 3701, परभणीला 3890 अर्ज आलेले आहे. तर बुलढाण्यामध्ये मित्रांनो 2939, सिंधुदुर्गमध्ये 4276 आलेले आहे मित्रांनो, पुण्यामध्ये 4575 अर्ज आलेले आहे, तर सांगलीमध्ये 4587 अर्ज, म्हणजेच 4587 अर्ज आलेले आहे. वर्धेमध्ये 4697, भंडाऱ्यामध्ये 5443, रायगडमध्ये मित्रांनो 6600 अर्ज आलेले आहे, कोल्हापूरमध्ये 6632, चंद्रपूरमध्ये 7113, नांदेडमध्ये 7289, बीडमध्ये 8868, जालन्यामध्ये मित्रांनो 9420, सोलापूरमध्ये 10204, नाशिकमध्ये 11627, तर जळगावमध्ये 11837, साताऱ्यामध्ये 13550, यवतमाळमध्ये 32306 इतके तब्बल अर्ज आले आहे, रत्नागिरीमध्ये 41145 इतके अर्ज आलेले आहे. तरी मित्रांनो कॉम्पिटिशन बरीच आहे, जिथे पदसंख्या जास्त आहे तिथे जास्त अर्ज आलेले आहे, जिथे पदसंख्या कमी आहे तिथे कमी अर्ज आलेले आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तुमची काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.